नमस्कार, हिस्टरिकानो या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. खानापूर हे सांगली जिल्ह्यातील तालुक्याचं ठिकाण आहे. गावाच्या बाहेर असणारे हे महादेवाचे मंदिर स्मशानात असल्याने याला स्मशानातील महादेव म्हणतात. पापनाशी ओढ्याच्या काठावर हे महादेवाचे मंदिर वसले आहे. इथे असणारे शिवलिंग जवळपास 1000 ते 1200 वर्ष जुने आहे. मंदिरात सध्या विष्णूची केशव रूपातील मूर्ती आहे. येथे गणपतीची देखील एक पुरातन मूर्ती आहे. या मंदिराच्या परिसरात पूर्वी अनेक मूर्त्या अस्ताव्यस्त पडल्या होत्या, पण श्रद्धेपोटी म्हणा किंवा अंधश्रद्धेपोटी त्या मूर्त्यांचे या गावातील लोकांनी विसर्जन केले. अलीकडच्या काळात या मंदिराच्या सभामंडपाचे काम केलेले आपण पाहू शकतो. मंदिरात प्रवेश केल्यानंतर नंदी आणि कासवाचे शिल्प आहे. मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर आपण हे 1000 ते 1200 वर्ष जुने किंवा पुरातन असे शिवलिंग पाहू शकतो. सृष्टी जन्माच्या वेळी शांती या तत्वाचा उद्भव झाला, त्याच्यापासून शक्ती व शक्तीपासून नाद जन्माला आला, त्यातून पुन्हा बिंदूची निर्मिती झाली. ईश्वर, महेश्वर, नाद आणि बिंदू यांच्या मिश्रणाला शिव म्हणतात. संसार, विषय, प्राणी व सृष्टी ज्यात लय पावतात व त्यातूनच पुन्हा सृष्टी निर्माण होते म्हणून त्यास लिंग म्हटले जाते. विष्णूच्या हातातील शंख, चक्र, गदा आणि पद्म या आयुधांच्या क्रमानुसार त्याचे वेगवेगळे 24 प्रकार पडतात. येथे असणारी विष्णुमूर्ती पद्म, शंख, चक्र आणि गदा या आयुधक्रमाप्रमाणे केशव या प्रकारात मोडते. विष्णुमूर्ती शेजारी शेंदूर लावलेली गणेशाची सुंदर प्रतिमा आपण पाहू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.